शब्द महत्वाचा नाही तर सत्तेची नाचारी महत्वाची धिक्कार असो अरे आईतर खुर्च्या खाली करा धिक्कार असो धिक्कार असो छत्रपती संभाजीनगर शिवसेना सत्ताधाऱ्यांचा सगळ्यांचा विचार करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना छत्रपती संभाजीनगर आजपर्यंत जोरदार राडा केला आहे लवकर त्या ठिकाणी हे नाव नामांतर होणार आहे आणि संपूर्ण शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी हे नाव दिले आहे. त्यांचे सुपुत्र आज मुख्यमंत्री आहे. विजय संपर्क मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर इमिजिएटली त्यांनी ती कारवाई सुरू केली. लीगल कारवाई काय आहे ती सगळी माहिती गोळा केली आणि संपूर्णपणे रिपोर्ट त्या ठिकाणी आता सबमिट झाला आहे. कधीही तो होऊ शकतो मंत्रिमंडळात निर्णय होऊ शकतो आणि हे नाव त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा श्रेयवादाची लढाई नाहीये. श्रेय घेण्यासाठी आम्ही हे करत नाहीये. आजपर्यंत 26 तारीख मनसे मी तुम्हाला अल्टिमेटम दिलं होतं. माझी गाडी अडवली म्हणून काय झालं माहिती आहे ना. माझी गाडी जरी ते अडवली दोन आधीच कल्पना दिली होती. काका पिच्या अरे काका पिच्या तेच पत्र केले यांच्या डोक्यावर. तुम्ही कधी करणार आहात लवकर लवकर यांच्या डोक्यावर फेकले मग करणार मी या ठिकाणी मोबाईल महत्वाचा नाही. सत्तेची लाचारी यांनी ठेवलेली करून आणि सत्तेचे लाचार झालेली लोक आहेत आणि म्हणून आज या ठिकाणी संभाजीनगरचं नामांतर औरंगाबादचं नामांतर हे संभाजीनगर करू शकत नाही. त्यांचा आम्ही इथे निषेध करतो. त्यांचा विचार करतो आणि इथे आम्ही छत्रपती संभाजीनगर झालं पाहिजे हा अल्टिमेटम सरकारला दिला होता आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते यांना इथे अडवून आज आम्ही याचा जाब विचारलेला आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनात आता छत्रपती संभाजीनगर मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही अडवणार. महाराष्ट्र
महाराज नवनिर्माण जय जय सन्माननीय